అనంతటిదే రిఫ్రెష్ హమీ. अनेक वृत्तवाहिनीवरती सध्या उपरकरांची हकलपट्टी अशा प्रकारच्या मतलाकडी बातम्या येत आहेत. पण मागे माननीय राज ठाकरे या जिल्ह्यात आले आणि जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त केली तेव्हापासून मी कोणत्याही मनसेच्या पक्षाच्या कार्यकर्त्या कार्यक्रमाला ना मुंबईच्या बैठकीना ना मेळाव्यांना किंवा जिल्ह्यातल्या झालेल्या पक्षाच्या बैठकीना मी कधीच उपस्थित राहिलेलो नाही. माझी व्यथा आणि माझ्याबद्दल माझं म्हणणं, मी यापूर्वी 8 महिने सन्मान्य शिरीष सावंत नेते यांना माझी वस्तुस्थिती सांगितली होती. त्यानंतरही कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं गेलं नाही आणि एवढं करून झाल्यानंतर जे निरीक्षक नेमले गेले पक्षाने त्या निरीक्षकांनी ज्या राजसाहेबांनी ज्यांना काढलं त्यांनाच परत पदं दिली आणि ज्यांचा अनेक कार्यकर्त्यांचा जे असलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा रोष होता त्यांना पदं देऊन त्यांचा रोष वाढवला आणि त्यामुळे त्या सर्व जिल्ह्यातल्या 80% पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यापासून मी जिल्ह्यात माजी आमदार म्हणून काम करतो. पण बऱ्याच ठिकाणी माजी आमदार म्हटल्यानंतर पण मनसे पक्षाचं नाव लावलं जात होतं. पण मी यापूर्वीच मनसे पक्षाचा कोणत्याही प्रकारचं काम करत नव्हतो. मी माझा राजीनामा अगोदर तयार केलेला होता आणि तो आज मी पाठवलेला आहे. मी सदस्यपदाचा राजीनामा पदाचा राजीनामा मी आज त्यांच्याकडे पाठवलेला आहे. त्यामुळे हकलपट्टी नसून माझ्याशी कोणी संबंध ठेवू नका अशा प्रकारचं पत्र असलं तरी मी पक्षाशी गेले 1.5 वर्ष संबंध कोणताही ठेवला नव्हता आणि कोणत्याही नेत्याला कोणत्याही पक्षाच्या कार्यक्रमाला मी कधी उपस्थित नव्हतो. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.